एका डॉक्टर तरुणाचा अपघातात मृत्यू, दुसरा गंभीर. खामगाव ते बुलढाणा मार्गावर कारला झाला अपघात, खेडेकर परिवारावर शोककळा. बुलढाणा ते खामगाव मार्गावर कारला अपघात होऊन एका 29 वर्षीय तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण डॉक्टर या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खामगाव बुलढाणा मार्गावर खामगावपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरपंच ढाब्याजवळील वळणावर नियंत्रण सुटून कारचा अपघात झाल्याची घटना काल 7 एप्रिलच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये खामगाव येथील जलंब नाका येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे मूळव्यात भगंदर तज्ज्ञ डॉक्टर आकाश सुरेश खेडेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत कारमध्ये असलेले डॉक्टर श्रीकांत दारमोडे राहणार कदमापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगावातील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. खामगावात जलम नाका परिसरात डॉक्टर खेडकर यांचे रुग्णालय आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून तेथे आरोग्य सेवा ते देतात. खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील रहिवासी असलेले डॉक्टर खेडकर यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.